नमस्कार मंडळी, मी सुप्रिया तुमचे सर्वांचे स्वागत करते. आज आपण खरवसची वडी किंवा चिकाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने बनते व आरामात 10 ते 15 दिवस टिकते व चवीलाही खूप छान आहे. एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा व लाईक करायला विसरू नका. येथे चिक घेतलेलं आहे 1/2 लिटर, प्यायरीला म्हशीचे कोवळे दूध आहे. हे यामध्ये आपण आपले जे साधे दूध असते घरचे ते घालणार आहोत 1 कप. यामुळे काय होतं की जास्त कठीणपणा येत नाही. इथे याला आपण उकडायला ठेवणार आहोत, याला शिजवून घ्यायचं आहे छान असं. आधी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे व त्यामध्ये हे घातलेलं आहे व याला झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट लागतात शिजायला. दहा ते 12 मिनिटात हे शिजून तयार होतं. याला आपण असंच गॅसवर ठेवणार आहोत. दहा ते 12 मिनिटानंतर आता आपण याला पाहायचंय, उघडून पाहायचंय. इथे आपला खरवस शिजलेला आहे, चमच्याने इथे चेक करायचंय. यामध्ये आपण साखर वगैरे घातलेली नाही किंवा गुळ घातलेलं नाही, त्यामुळे कठीण असतं थोडंसं. चमच्याने चेक केलेलं आहे, एकदम नीट असं शिजलेलं आहे. गॅस बंद करून याला आता आपण गार करणार आहोत, बाहेर काढून. गार झाला की याला असं मधून कट करायचंय चमच्याने किंवा कशांतर कट करा. याचे असे भाग पाडायचे आहेत. कारण आपण या खरवसला आता खिसून घेणार आहोत, त्यामुळे याचे लहान लहान भाग करा. चमच्याने साईडनं काढून घ्यायचं. वे ते भाग केलेला आहे, आता आपण खिसणीने याला खिसणार आहोत. हा तुम्ही शिजवलेला खरवीस 1 दिवस जरी ठेवला तरी चालतो, कारण यामध्ये आपण गुळ वगैरे वापरलेला नाही व हा टिकतो. 1 दिवस असाच ठेवून नंतर तुम्हाला करायचा असला तरी चालतो. याला छान असं खिसून घेणार आहोत आपण. एकदम मस्त उभा असा पडलेला आहे. अशाच पद्धतीने आपण राहिलेले सर्व खरवस खिसणीने खिसून घ्यायचं आहे. हे ते सर्व खरवस खिसून घेतलं आहे. आता आपण यामधले पाणी काढणार आहोत. थोडं यामध्ये पाणी असतं, ते पिळून काढायचं आहे. इथे खाली तुम्हाला पाणी पडतेलं दिसेल. आता आपण हे पाणी काढून याला सेपरेट कढईमध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये आपण वडी बनवायची आहे त्यामध्ये याला घ्यायचं. जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही यामधनं पाणी काढून टाकायचं व याला कोरडं करायचं. थोडस ड्राय झालेलं आहे, पाणी काढलेलं आहे इथे. आता याला आपण कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत व याला छान असं आपण भाजून घेणार आहोत. यामध्ये जे पाणीचं प्रमाण असतं थोडंसं चटचटतं, ते पूर्णतः बंद झालं पाहिजे. 10-12 मिनिट लागतात, छान असं परतत राहायचं आहे याला. गॅस पूर्णतः वाढवून पहिल्यांदा कढई गरम करून घ्यायची व त्यानंतर मिडियम गॅस ठेवायचा व याला परतत राहायचं. सतत परतत नाही राहिलं तर करपू शकतं, त्यामुळं हलवत राहा सतत. 10-12 मिनिट झाले, छान असं भाजून झालं की यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत. 1/2 लिटरचा खरवस आहे,
त्याला अर्धा किलो साखर वापरलेली आहे, म्हणजे जेवढं चीक होतं तेवढ्याच प्रमाणात साखर वापरलेली आहे. तुम्ही गोडचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण जास्तच कमी गोडचं प्रमाण ठेवलं तर काय होतं की चिकट असा खरवस बनत नाही व त्याच्या वड्या नीट पडत नाहीत, चुरा होतो, त्यामुळे थोडंसं गोड जास्त यायला लागतं. यामध्ये आपण साखर घालणार आहोत, साखर पूर्णतः विरघळेल व पूर्णतः यामध्ये तुम्हाला खाली पाणी पाहायला मिळेल. आपल्याला हे पाणी पूर्णतः आटवायचं आहे, याला खूप वेळ लागतो, 20 ते 25 मिनिट तरी साधारण लागणार आहेत. तुमचं जेवढ्या प्रमाणात खरवस असेल त्यानुसार वेळ डिपेंड आहे, जर जास्त प्रमाणात असेल तर याच्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. याला असंच हलवत राहायचं तर पूर्णतः पाणी पाणी झालेलं आहे. यामध्ये साखर पूर्णतः विरघळलेली आहे, येथे खाली पूर्ण असं पाकासारखं तयार झालेलं आहे. याला असंच आपण आटू देणार आहोत या पाण्याला. व येथे एक पसरट भांडं घ्यायचंय, ताट किंवा परात, त्याला तूप किंवा तेल लावायचंय. नंतर आपण यामध्ये वड्या थापणार आहोत. येथे खाली पूर्णतः पाणी झालेलं आहे, ते बघू शकता. हे पाणी आपल्याला पूर्णतः आटवायचं आहे, यासाठी सतत हलवत राहायचं. जर तुम्ही याला परफेक्ट असं हलवलं नाही तर हे खाली चिटकू शकतं व नीट पाणी आटवलं नाही तर लास्टला वड्या नीट पडत नाहीत. जर तसं तुमच्या बाबतीत झालं तर तुम्ही परत याला गॅसवर ठेवून गरम करून हलवू शकता. इथे 20-25 मिनिटानंतर एकदम मस्त असा खरवस भाजला गेलेला आहे, एकदम परफेक्ट चिकट असं झालेलं आहे. याच्या आपण वड्या थापणार आहोत. गरम आहे तोवरच याला आपण प्लेटमध्ये काढायचं आहे. हे खूप भाजतं हाताला, त्यामुळे नीट चमचाने काढायचं व पसरायचं. तुम्ही हाताला पाणी किंवा तेल लावून हे थापू शकता, पण हे खूपच गरम असतं, त्यामुळे आपण काय करणार आहोत, घरामध्ये एखादी जाड प्लास्टिकची पिशवी असते ती यावर टाकायची व हाताने थापायचं, म्हणजे भाजत नाही जास्त. जर तुम्ही जास्त गडबड करून हे गॅसवरून काढला असेल तर अशी वडी पडणार नाही, हे असाच इथे चुरा होईल. त्यावेळी काय करायचं, थोडा वेळ गॅसवर आणि ठेवायचं, असं आपण थापून घेणार आहोत. एकदम छान लेवलनं असं थापून घेतलेलं आहे. याला आता 5 ते 6 मिनिट असं रेस्ट करायचं. थोडं गार झालं की याच्या वड्या पाडून ठेवायच्या. जास्त वेळ तुम्ही जर असंच ठेवलं तर नंतर वड्या पडत नाहीत, थोडंसं याला गरमपणा लागतो मगच वड्या पडतात. एकदम छान वड्या पडत आहेत. याला आता आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही याचे लाडूही बांधू शकता जर वड्या पडत नसतील तर. कट करून झालेला आहे, एकदम परफेक्ट अशी खरवसची बर्फी तयार आहे. एकदम साध्या पद्धतीने बनते, काहीच बिघडत नाही. कशी वाटली हे रेसिपी सांगायला विसरू नका. व ही आरामात 10 ते 15 दिवस टिकते जर तुम्ही याला हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. परत भेटू नव्या अशा रेसिपीसोबत.